निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. सह्याद्रीचं वैभव. मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या भारतातल्या 6 राज्यांमध्ये पसरलेल्या सह्याद्री पर्वतरांगेविषयी माहिती घेणार आहोत. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये मिळून 1600 किलोमीटर लांब आणि 100 किलोमीटर रुंद पसरलेला हा पर्वत म्हणजेच सह्याद्री पर्वत. त्यातील सह्याद्री पर्वत रांगांचा 650 किलोमीटरचा प्रदेश महाराष्ट्रात आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांना युनेस्को या जागतिक संघटनेनं वारसास्थळ म्हणून घोषित केलं आहे. युनेस्को ही जगातील 195 देशांनी केलेली संघटना जगभरातील शैक्षणिक, वैज्ञानिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक स्थळांना जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करत असते आणि त्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं कार्य करत असते. जगातील 26 जैवविविधतेच्या हॉटस्पॉटपैकी सह्याद्री हे एक आहे. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला जैवविविधता म्हणतात आणि जैवविविधता हॉटस्पॉट म्हणजे असे प्रदेश ज्यात उच्च स्तरावरील प्रजाती विविधता, अनेक स्थानिक प्रजाती म्हणजे जगात इतरत्र आढळत नाहीत अशा प्रजाती आणि धोक्यात किंवा नष्ट होण्याची वेळ आलेली ठिकाणे. जागतिक स्तरावर नष्ट होणाऱ्या अंदाजे 300 वनस्पतींच्या प्रजाती सह्याद्री पर्वतरांगात आढळतात. जगातल्या 17% वाघांच्या प्रजाती आणि आशियातील हत्तींच्या 30% प्रजाती सह्याद्री पर्वतरांगांमध्येच आहेत. सह्याद्री पर्वत हा पश्चिम घाट म्हणूनही ओळखला जातो. पश्चिम घाट हा जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या 8 जागांपैकी एक आहे. जगात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 187 जास्त प्रजाती आढळतात. त्यातल्या निम्म्या फक्त सह्याद्रीत आढळतात. बेडकांच्या 100 प्रजातींपैकी 80 इथेच आढळतात. त्यातही वृक्षमंडुकांच्या 35 29 जाती फक्त सह्याद्रीत आहेत. देवगांडुळ नावाचे बेडकांचे हातपाय नसलेले एक भाऊबंद इथे आढळतात. त्यांच्या 22 जातींपैकी 20 जाती इथे आहेत. मातीत पुरून राहणाऱ्या बांडासर्पाच्या सर्व म्हणजे 45 प्रजाती सह्याद्रीत आहेत. सपुष्प वनस्पतींच्या सह्याद्रीतल्या 4000 जातींपैकी 1400 जाती सह्याद्रीत आहेत. टेरड्यांच्या 86 76 जाती सह्याद्रीत आहेत. 5000 जास्त फुलझाडं, 129 प्राण्यांच्या जाती, 508 पक्ष्यांच्या जाती, 179 उभयचर म्हणजे पाणी व जमीन या दोन्ही वातावरणांमध्ये जगू शकणारे थंड रक्ताचे प्राणी इथे आढळतात. वाढती लोकसंख्या, वेगवेगळे विकास प्रकल्प, कारखाने आणि पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यामुळे अशा ठिकाणांचं अस्तित्व धोक्यात येत आहे. विकास महत्त्वाचा असला तरी निसर्ग संपदेशिवाय माणूस चांगलं जीवन जगू शकत नाही. म्हणून निसर्ग रक्षण आणि विकास यांचा योग्य संगम राखून ह्या आपल्या वारशाचं आपण रक्षण करूया. हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा आहे.